गेल्या अनेक वर्षांपासून काही अधिकारी असतील, काही राजकारणी असतील, गावगाड्यातील गुंड प्रवृत्तीची काही लोक असतील, शांत रहा सगळे शांत रहा, तर ते वारंवार वेगवेगळ्या विषयामध्ये अन्याय करत राहतात। ही काय पहिलीच घटना आहे, अशातला भाग नाही। दर वेळेस नवीन नवीन घटना, नवीन नवीन जिल्ह्यामध्ये, नवीन नवीन तालुक्यामध्ये ह्या घटना घडत राहतात। यामध्ये सर्वात जास्त अन्याय होतो आपल्या मेंढपाळ बांधवांच्या वरती। जिथं कुठं जाईल तिथं कुणीतरी दादागिरी करायची, त्यांना मारहाण करायची, गुरासारखं मारायचं, मृत्यू होईपर्यंत मारायचं, अशा अनेक घटना राज्यामध्ये घडल्या। माग इथंच भोकरदन तालुक्यामध्ये वैद्य नावाच्या एका मेंढपाळाला त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घालून मारण्यात आलं। आम्ही त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो। नंतरच्या दोन घटना डोंगरगाव बदनापूर आणि अग्निमंटा, आता इथं आपल्या अगोदर अनेक पक्षांनी सांगितलं की 17-17 लोकांच्यावरती बोगस केसेस घालायच्या आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं। आज ज्या घटनेसाठी आपण इथं एकत्रित आलो आहे, ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या भावना दुखवणारी, सगळ्या लोकांच्या तळपायाचे आग मस्तकात जाणारी ही घटना आहे। 28 तारखेच्या रात्री मला मागे या गावातून फोन आला होता। तिथं जो बैलपोळा असतो त्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीवरनं मानावरूनही तिथं वाद झाला होता। तेव्हाही मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून हे प्रकरण सामंजस्यपणानं मिटवा असं मी त्यांना बोललो होतो। या प्रकरणात सुद्धा मुलांचा मला फोन आल्यानंतर मी त्या एपीआयला फोन केला होता की गावामध्ये काहीतरी तेढ निर्माण होण्याचं काम केलं जात आहे, तिथं घरावरती हल्ला केला जातोय, तर तुम्ही त्या दोन्ही गटांना बोलावून हे प्रकरण तुम्ही शांततेपत मिटवा। परंतु ह्या नीच प्रवृत्तीच्या माणसानं ज्याच्या डोक्यामध्ये जातीवादाचा किडा वळवळतोय, अशा या प्रवृत्तीच्या माणसानं या आपल्या सगळ्या गरीब लोकांना बोलावून घेतलं। तुम्ही ते सगळं क्लिप मध्ये ऐकलं की त्यांना मारहाण करताना हा कसा बोलत होता, कशा पद्धतीनं वागत होता। म्हणे गोपीचंद तुमचा बाप आहे का? गोपीचंद या माझ्या पोरांचा बाप नाही, मी त्यांचा भाऊ आहे, पण तुझा बाप आहे हे सांगायला मी तुझा मी नक्की बाप आहे, कारण तुला अनेक वर्ष नोकरी करायची आहे, तुला कुठं ना कुठं मी भेटणारच आहे। वातावरण